तरुण म्हणतो, हिरवा निसर्ग हा भवतीने, जीवन सफर करा मस्तीने, मन सरगम छेडा रे. तर कोकणी माणूस म्हणतो, हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट, सांग छेडवा दिसता कसो खंडळ्याचो घाट. हिरव्या हिरव्या. प्रेमिक म्हणतात, निसर्ग राजा ऐक सांगतो. तर आपले संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणून गेले, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. आज जागतिक वन दिन, त्यानिमित्त एस न्यूज मराठीचा हा विशेष वृत्तांत. वनाचं महत्त्व आपण सर्वजण जाणतो, पण त्याची जाणीव मात्र ठेवत नाही. माणसाच्या स्वार्थी वृत्तीमुळं त्यांनी प्रचंड वृक्षतोड केली, ज्यामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढले, पाऊसमान कमी झाले, संपूर्ण जीवसृष्टी धोक्यात आली. तरीही माणूस जागा झाला नाही. 30% जंगलापैकी 15% जंगल राहिलेले आहे. झाडावर कुऱ्हाड मारताना आपण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारतो हे काही त्याला उमगत नाही, यापेक्षा दुर्दैव ते कोणते. पण सामाजिक भान असलेले, पर्यावरणाचे महत्त्व जाणणारी मंडळीही आपल्या देशात कार्यरत आहेत. आपल्या सोलापुरामध्ये अशा थोर व्यक्तीमुळेच स्मृतिवन उभे राहिले असून त्याची जपणूकही होत आहे. प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी आपल्या गावी उभी केलेली देवराई, काही महिलांचा सुद्धा यात लक्षणीय सहभाग आहे. नुकताच 2019 पद्मश्री पुरस्कार प्राप्त केलेल्या सन्माननीय सालूमर्दा थिमक्का, ज्यांनी 4 किलोमीटरवर 385 झाडे लावून त्याचे संगोपन तसंच 8000 इतर झाडांचे वृक्षारोपण केलं आहे. मूल नसल्यामुळं निराश झालेल्या थिम्मक्काने रोपे लावून आपल्या मुलाप्रमाणे त्याचा सांभाळ केला, ज्यात तिच्या पतीचेही सहकार्य लाभले. वरील उदाहरणावरून आपण काहीतरी शिकूया, वृक्ष लागवडीचा ध्यास घेऊन त्याची पूर्तता करूया. नाहीतर जंगल मे मोर नाचा किसीने न देखा, किंवा एक होत जंगाल तिथं झालं मंगाल, हे पुढच्या पिढीला गाण्यातून नाहीतर चित्रातूनच पाहावं लागेल. वृक्ष लागवडीच्या बाबतीत शासनानेही पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांची संकल्पना अशी, एक पाऊल वनसंरक्षणासाठी, अमूल्य संपत्तीचे जतन करण्यासाठी, आता एकच लक्ष 13 कोटी वृक्ष. प्रत्येक राज्याच्या वनमंत्र्यांनी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरवले आहे, ते पूर्ण करून त्याची जोपासना होणे महत्त्वाचे आहे, आणि ही जबाबदारी प्रत्येकाची आहे याची जाणीव ठेवली तर आपला देश पुन्हा सुजलाम सुफलाम व्हायला वेळ लागणार नाही, हेच खरे.